मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मी आली आहे आज आमची सगळ्यांची भिशी आहे सगळ्या फ्रेंड्सची. तर मी आता तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते की कोण 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 आहे. तर या आहेत पूनम वहिनी. हाय करा वहिनी. ही पूनम दीदी, ही वहिनी आणि ही दीदी, पण दोघींचं नाव सेमच आहे. हाय. या आहेत श्रद्धा वहिनी. आली. या आहेत रीना वहिनी. हाय. या आहेत श्रावणी वहिनी. हाय. या आहेत प्रियंका. आणि अजून आलेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते. आहेत प्रिया वहिनी. या आहे आळंदी. हाय अभिज्ञा. या अभिज्ञा तर इजी आज बिझी आहे, त्यासाठी त्या निमित्ताने आम्ही भेटलेलो आहोत सगळे एकत्र. आणि या ज्या फोनवर बोलत आहेत ना, त्या आहेत अश्विनी वहिनी. अश्विनी वहिनी हाय करा. एक मिनिट हा, त्यांना मोबाईल ठेवू दे. आणि हे आहे साकर. मानस बंगल्याचं टीचर आहे. टीचर टीचरचे वाक्य ऐक. कसं वाटतं टीचर? तुम्हाला माहिती आहे मला ही टीचर होती फोर्थला असताना, थर्ड फोर्थ. आणि आता ती फ्रेंड आहे. काय बोलायचं तुला पूनम दीदी, कसं वाटतंय? स्टुडंटला तुझ्या बरोबर असं फ्रेंड होता ना, कसं वाटतंय? खूप छान वाटते. पण मला ती लहान ऐश्वर्या खूप आवडत होती. हिला आवडते लहान ऐश्वर्या खूप आवडायची. आणि आता ती माझी किटी मेंबर झाले हे मी सगळ्यांना अभिमानाने आनंदाने सांगत असते. तिच्या मैत्रिणींना सुद्धा मज्जा येते. थँक्यू थँक्यू. आता आम्ही काय मजा करू ना, तुम्हाला दाखवायलाच मी लवकरच. ही आहे श्रद्धा. ऍक्च्युली ही ना ठाण्याला राहते, पण खास भिशीसाठी ती ठाण्यावरून आलेली आहे. कसं वाटतं तुला भिशी आणि ते एक एन्व्हायरमेंटच वेगळं. महिन्यात एकदाच भेटतो भिशीला, अशा एरवी भेटतच नाही आम्ही भिशी, पण फुल धिंगाणा करतो. हे बघा, या आहे काय बघ बच्चा, उघड, ओपन कर, ओपन कर बा. श्रद्धा बाबा भूरीपाल. मजा केली, मजा आली यार खरंच. बघ आम्ही बाय बाय काहीतरी बोल.
मी तुम्हाला दाखवले आमची किटी पार्टी आम्ही कशी एन्जॉय केली आणि हनुमान जयंतींची तुम्हाला मिरवणूक सुद्धा मी तुम्हाला पालखी दाखवलेली आहे. खूप छान वाटलं किटी पार्टीला जाऊनसुद्धा. खूप मजा आली कारण की कसं आहे ना, फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड करण्याची ती एक मजाच वेगळी आहे. आम्ही भेटतो तसं मध्ये आधी खूप वेळ आमचे प्लॅन्स होतात, पण कधी कधी कसं मुलांमुळे कोणाला जमत नाही, तर कोणाचे जॉब्स असतात, काय काम असतं, त्यामुळे कोणाला जमत नाही. पण किटी पार्टी हा दिवस असा आहे की आम्ही सगळ्यांना आवर्जून सांगतो की सगळ्यांनी ट्राय करा. हां, एक इमर्जन्सी वगैरे असेल तर गोष्ट वेगळी आहे. तर असं आम्ही एकत्र येतो आणि भेटून खूप मजा करतो. या सर्वांमध्ये लहान आहे तर सगळं कधीच कोणी मला असं फील नाही होऊन दिले की अरे हां तू लहान आहे मग तू असं कर तू तसं कर, पण नाही, सगळ्यांना ते एक म्हणजे मला खूप सांभाळून घेतात सगळे. जेवढे जण आमचे किटी मेंबर्स आहेत ते सगळे आम्ही खूप मजा मस्ती टिंगल वगैरे करतो, पण कधी कोणी राग वगैरे मानून नाही घेत कुठल्या गोष्टीचं, त्यामुळे खूप आम्ही एन्जॉयमेंट करतो. इवन आमचा स्कूल ग्रुप म्हणजे नर्सरीपासूनचा ग्रुपसुद्धा आम्ही अजून टचमध्ये आहोत, भले ते कुठेही कुठल्याही कोपऱ्यात जाऊ दे, जॉबला म्हणा किंवा काही कुठेही, पण आम्ही एक प्लॅन करत असतो की हां नाही गेट टुगेदर करायचं आहे, सगळं प्लॅनिंग करून वगैरे सगळं आम्ही एक दिवस का होईना पण आम्ही भेटतो. त्याच्याने कसं आपण टचमध्ये राहतो आणि तेवढंच आपलं कनेक्ट राहतो आपण एकमेकांशी, नाही तर कसं आपण प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामात तसंही व्यस्त असतो. काय ना काही आपली कामं घरातली म्हणा बाहेरची म्हणा काय ना काय आपलं चालू असतो, पण स्वतःसाठी सुद्धा टाईम द्यायला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही सुद्धा स्वतःसाठी टाईम द्या. ही कामं आपल्याला म्हणजे नेहमी आहेतच आपल्या मागे, पण फ्रेंड्स बरोबर आपल्या फॅमिली बरोबर टाईम स्पेंड करा, बघा तुम्हाला किती मजा येईल. तर कसा वाटला हा व्हिडिओ, तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मी अजून खूप काही काही वेगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला वेगळं काय काय आणेल, किड्सचं लंचचं मी तुम्हाला रेसिपी दाखवेल मुलांची, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, कारण का जेव्हा जेव्हा माझी नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचा अपडेट लगेच भेटला जाईल. तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय, टेक केअर, बाय.